अच्छा या शिक्षक दिनाच्या निमित्ताने तिथे सर्व संघटने माझे सर्व प्राध्यापक मित्र विद्यार्थी विद्यार्थिनी असं ज्यांनी मला निमंत्रित केलं ते इंग्लिश डिपार्टमेंट प्राचार्य या सर्वांचा पहिल्यांदा मी धन्यवाद व्यक्त करतो. आज शिक्षक दिन आहे. दोन मुलांनी शिक्षक काय असतो ते सांगितलंय. फिलॉसॉफरची उंची गाठून दिली त्याला. तर एक शिक्षक देशाचा राष्ट्रपती बनला आणि हीच खरी शिक्षकाची किंमत आहे असं आपण समजतो. परंतु ते दुर्मिळ उदाहरण आहे, एकमेव उदाहरण आहे. आणि आत्ताचं सुद्धा मुर्मू आहेत त्या सुद्धा त्यांनी कधीतरी टीचिंग केलेलं आहे. सुरुवातीला शिक्षकी पेशातच त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली आणि नंतर त्याचा राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या मुद्दा राष्ट्रपती विषया. हा राष्ट्रपती पदाचा सन्मान शिक्षकाला मिळणं म्हणजे शिक्षक मोठा हे ग्रहित धरून आपण चालायला हवं नाही. कारण आज सर्वांनाच शिक्षक मोठा असतो हे पटेल असं कपटत आहे. बहुधा आजच्या कार्यक्रमाला बसलेल्या सर्व श्रोत्यांना विद्यार्थी गणांना तरी शिक्षक हा एक मोठा व्यक्ती असतो, शहाणा व्यक्ती असतो, फिलॉसॉफर असतो आणि तो आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं कळतंय म्हणून त्याचं आपण ऐकायचं असत. बरोबर आहे का विद्यार्थी मित्रांनो? हे बरोबर आहे. शिक्षक त्याच्या आयुष्यामध्ये शिक्षकच राहतो आणि त्याच्या समोरून जाणारे मुलं मात्र डॉक्टर इंजिनियर सायंटिस्ट सगळे होतात. तो त्याच्या जागेलाच असतो. दुसऱ्यांना मोठं करणं ही जबाबदारी शिक्षकाची. स्वतः आहे त्या ठिकाणी त्याची प्रगती ते करत असतो. तो नवीन वाचन करतो सतत आणि सगळे शिक्षक विद्यार्थी समजतात. स्वतः नेहमी काहीतरी शिकत असत. तुम्ही आजच्या क्लासला दंगा केला तरी शिक्षक काहीतरी शिकून जातो. म्हणजे पुस्तक वाचत असतो आणि शिकत असतो असं नव्हे. तुमचं रिडिंग चालू असत, तुमच्या अनुभवातून अनुभव घेत असतो आणि तुमच्यातून सुद्धा शिकत असतो शिक्षक. त्यामुळे सगळे आपण सतत विद्यार्थी असतो. मग आज शिक्षक दिन करायचंय, मग आम्ही शिक्षक आहोत. आम्ही तुम्हाला शिकवतोय म्हणून शिक्षक आहोत. पण मला एक वाक्य सांगायचं आहे आणि त्या वाक्यावर मी एज्युकेशन कॉलेजमध्ये असून सुद्धा ठाम आहे. कोणीही कोणालाही काहीही शिकवू शकत नाही. आता शिक्षक होणं अवघड आहे असं जर वाक्य बोललं आणि पुन्हा शिक्षक म्हणून जबाबदारी घेणं हे किती अवघड आहे. तुम्ही मुलांना सांगा तुम्हाला आम्ही काही शिकवू शकतो का? शिकवतो का? हो. पण मी म्हणतोय कोणीही कोणालाही आणि काहीही शिकवू शकत नाही. तरी सुद्धा आम्ही शिक्षक आहोत आणि आम्ही शिकवतो. तुम्ही शिकला, तुम्ही शिकला तर आम्ही शिकवतो. लक्षात येते का तुमच्या? तुम्ही शिकला तर आम्ही शिकवलंय. आज इथं काही मी एक अर्थातच बडबडेन बडबडेन त्यातनं तुम्ही काही घेतलं तर मी काही दिलं असं होणार आहे. लक्षात येते का तुमचं? तुम्ही जर काही नाही घेतलं तर मी दिलं असं होईल का? लक्षात ठेवा शिक्षक ज्या वेळेला अध्यापन करतो त्याच्या अध्यापनाची यशस्वीता ही विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर अवलंबून आहे. मुलं कॉपी करतात परीक्षेत हे कुणाचं अपयश आहे? शिक्षकांचं अपयश आहे. मुलं दंगा करतात शिक्षकांवर दोष आहे. मुलं वेगळं वागतात, ऐकत नाही, नीट मागत नाही ह्या सगळ्याचा दोष आम्ही स्वीकारत असतो असा हा शिक्षक असतो. शिक्षक दुसऱ्याला शहाणं करायचा जणू काही त्याने ठेकाच घेतलाय अशा पैकी. आणि आज कुणाला काही ऐकावं असं वाटतं का?
दुसऱ्याने सांग, अरे आई वडील सांगतात ते तर आम्ही ऐकत नाही, म्हणजे शिक्षकापेक्षा सुद्धा जास्त ऐकायला कुणाचं पाहिजे, आई वडिलांचं. तिथं सुद्धा आपण आईला डायरेक्ट म्हणतो की तुला काही कळत नाही. अरे तुम्हाला इथपर्यंत पोहोचवायला ती जबाबदार आहे, तिलाच तुम्ही म्हणताय तुला काही कळत. शिक्षकाला असं म्हणायला किती वेळ लागतो, त्यांचं कामच आहे. चला, शिक्षक बोलतच असतात, त्यांचं कामच आहे, त्यांची ड्युटी आहे म्हणून करतात. करतो म्हणे आपण दुर्लक्ष असं असं दुर्लक्ष करतो म्हणे शिक्षकांच्या बोलण्याकडे. तुम्ही म्हणणार व्याख्यानाला आलात की आम्हाला जाब विचारायला आला. जाब विचारत नाही, तुम्ही या कॉलेजमधले थोडे प्रातिनिधिक स्वरूपात बसलेले विद्यार्थी आहात, पण तुम्ही दुसऱ्यांच्या बाबतीत सांगा खरं आहे की नाही. तुमच्या बाबतीत नव्हे, तुम्ही चांगली मुलं आहात की नाही. इथं आलात, ऐकतात, शांत बसलात म्हणजे चांगली मुलं आहात. पण मी दुसऱ्यांच्या बाबतीत, बाहेर फिरतात त्या मुलांच्या बाबतीत बोलतोय, खरं आहे की नाही. हे आपण शिक्षकांचं असंच दुर्लक्ष करतो की नाही सांगू द्या, त्यांचं कामच आहे. दुर्लक्ष करतो की नाही त्यांच्या सांगण्यावर. आज मात्र इथं दोन विद्यार्थ्यांनी भाषण द्यायचं आहे म्हटल्यावर लगेच सांगितलं शिक्षक असा आहे तसा आहे. किती दिवस आपण ते मनात ठेवतो, त्या पद्धतीनं वागतो. वागायला हवं की नको, वागायला हवं. तसं शिक्षकांनी सुद्धा त्या पद्धतीनं नेहमीच राहायला लागतं. शिक्षकांवर कायमची जबाबदारी आहे. शिक्षक हा सतत भार वाहत असतो या पद्धतीचा. फार सेन्सिटिव्हली सगळेजण काम करत असतात. शिक्षक त्याच्या आयुष्यामध्ये फार सेन्सिटिव्हली काम करत असतात. एखाद्या मुलाला जरी काही प्रॉब्लेम आला तरी तो प्रॉब्लेम त्याचा आहे समजून सतत त्याच्या डोक्यात ते चक्र चालू असतं. क्लासमध्ये आज असं असं झालं, या विद्यार्थ्याला ही अडचण आहे. पण तुम्ही त्यापर्यंत पोहोचला आणि तसा विद्यार्थी असला तर ते शिक्षक ध्यानात येते. म्हणजे शिक्षक हा भार वाहताय, परंतु त्या पद्धतीनं आपण आपलं वर्तन ठेवलं तर त्या पद्धतीनं शिक्षक सुद्धा आपल्या बाबतीत विचार करतील. आणि शिक्षकांचं अशा पद्धतीचं लक्ष म्हणजे आपला उत्थान आहे की नाही. शिक्षकांचा डोक्यावर हात म्हणजे आपला उद्धार हे नक्की आहे. पण त्या शिक्षकांचं आपण ऐकायला पाहिजे. आपण कितीतरी गोष्टी कानावरून घालवतो, कानावरून जातात. जसं आपल्याला समोर दिसतं, आपलं पाहतोय, इकडं पण दिसत असतं, पण इकडं लक्ष आहे का आपलं? तसं कितीतरी लोक आपल्याला काही पण सांगत असतात त्यावर आपण लक्ष देतोच असं नाही. आपण ज्या वेळेला ऐकतो त्यावर विचार करतो, त्यावेळेला ते खरं ऐकणं आहे. आणि ज्या वेळेला नुसतं ऐकतो, बसून मस्त तन्मयतेने ऐकलंय ऐकलंय ओके, त्यावर चिंतन झालं, त्यावर विचार केला तर ते समजतंय. म्हणजे प्रक्रिया झाल्याशिवाय दुधात उगाच लोणी निघते का? तुम्ही सगळ्या लोकांना माहिती आहे दुधातून उगाच लोणी निघतंय का कधीतरी? नाही. त्याला घुसळलं गेलं, त्याला मुरवण टाकलं, लावलं, दही झालं, घुसळलं तर लोणी आहे. त्याशिवाय आहे का? म्हणजे विचार सुद्धा दैनंदिन अध्यापन चालू असतं, त्यावेळेला आपण अध्ययन करत असतो, पण त्यावर ज्या वेळेला चिंतन करतो त्यावेळेलाच आपल्याला खरं ज्ञान होतं. अन्यथा मी प्रत्येक ठिकाणी हा एक शब्द सांगतो बघा, तुम्ही मराठीचे काही मुलं असतील तर बघा, साक्षर या शब्दाची कोड करा आणि राक्षस या शब्दाची कोड करा. सगळीकडे तेवढे शब्द आहेत, समान शब्द आहेत, साक्षर आणि राक्षस. मला वाटतंय आज आपल्याला शिकलेले सुद्धा लोक बोबस वागताना दिसत आहेत, म्हणजे आपल्याला पटत नाही असं पाहतोय आपण, तर ते नुसते साक्षर आहे, शहाणे झालेले नाही. काय व्हायला लागलंय आपलं? परीक्षा पास होईपर्यंत. आणि मुलांनी ते ऐकलं की आपल्या समोर व्यवस्थित असलं की बस झालं. नाही, मुलं नुसती साक्षर होता कामा नये, मुलांनी शहाणं व्हायला पाहिजे. आणि मुलं शहाणी होण्यासाठी आपलं कुठपर्यंत रुजायला पाहिजे? आउट ऑफ सिलॅबस आपण पण थोडं जायला पाहिजे. आउट ऑफ सिलॅबस मुलांशी गप्पा मारायला आपल्याला वेळ कुठं असतो तसा विचार केला तर, पण तरी सुद्धा जाता जाता का होईना, परंतु आपण एखाद्या मुलाला जरी थोपटून विचारलं तरी फार फरक पडतो.
आणि सगळ्यात मोठं गणित हे आहे की शिक्षक आवडला की त्याचा विषय आवडायला चालू. सगळ्यात पहिला शिक्षक आवडावा लागतो, मग कुठल्याही डिपार्टमेंटचा असू दे. मॅथमॅटिक्स वाल्यांनी असं समजायची गरज नाही की आपल्याकडे कॅल्क्युलेशन आहे, हे आम्हाला कोण विचारतो, किंवा आमच्याकडे फार वाईट तोंड करून पोरत सूत्र पाठ करत असत, असा विचार करायची गरज नाही. तर शिक्षक पहिल्यांदा आवडावा लागतो, मग त्याचा विषय आवडत असतो, हा भाग आहे. तर शिक्षक हा नेहमी या सगळ्या विद्यार्थ्यांचं हित व्हावं, कल्याण व्हावं या विचारात मग नसतो. तो त्याचा विषय शिकवतो एवढ्यापुरता तो मर्यादित नसतो, तर तो सतत तुमच्या हिताचा विचार करत असतो, सतत संवेदनशील मनाने तो वावरत असतो. त्यामुळं वर्गात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा शिक्षकावर परिणाम होत असतो. तुम्हाला एक प्रसंग सांगतो. आमचे मित्र इचलकरंजीला माध्यमिक शिक्षक म्हणून काम करत होते आणि त्यांना सवय होती असं तर पोटाला चिमटा घ्यायचा. तुम्ही मुलींना काही अनुभव नाही, पण मुलांना सगळा अनुभव आहे, कदाचित नसेल. शिक्षक असा ग्रहपाठ आणला नाहीस करेपर्यंत असा उचलत होते. आता कदाचित ही माझ्या समोर बसलेली जी मुलं आहेत त्यांना हात लावायची हिंमत नाही अशा पद्धतीचं वातावरण वर्गात होतं त्यावेळेची मुलं आहोत. आम्हाला वर्गात काय करत होते, ग्रहपाठ नाही आणला, अन्य चूक केली धरला, असं शिक्षक ओळीनं चिमटा काढत होते. मुलगा बसत होता, त्याला विचारत होते, बसत होता. पुढच्या वर्ग बेंचवर ज्या वेळेला शिक्षक चिमटा काढत होते त्यावेळेला पाठीमागचा विद्यार्थी त्याच्या शेजारच्या बेंचवर बसलेल्या मुलाला हळूच आवाजात सांगत होता, काय करायचं रे, आम्हाला घरात पण पोटाला चिमटे घ्यावे लागतात आणि वर्गात आलं तर गुरुजी आमच्या पोटाला चिमटे घेतात. त्या दिवसापासून त्या शिक्षकांनी चिमटा घ्यायचं बंद केलं. फिरून लगेच त्या बेंचवरच्या त्या विद्यार्थ्याला लगेच विचारलं, तू असा का बोललास, काय झालं. तर त्याचं कुटुंब दारूचा गुत्ता चालवणार एक कुटुंब होत. मग तो गृहपाठ कसा पूर्ण करणार, शाळा सुटली की कुठं बसायचं, कारण वडील कुठल्या धुंदीत असणार. अशा परिस्थितीतून विद्यार्थी शाळेत, म्हणजे तुम्ही सगळी मुलं एकाच वर्गातली असला तरी तुमच्यामध्ये असलेली विविधता अत्यंत महत्वाची आहे. मी एकच विचार सांगत असतो, परंतु इथं ऐकणारे अनेक विचारांचे असतात. त्यामुळं माझा विचार कितीही चांगला असला तरी तो सगळ्यांजवळ ऍक्सेप्ट होईलच हे सांगता येत नाही. मग तो विषयातला असू द्या, तथ्य असू द्या, किंवा अन्य बौद्धिक भाग असू द्या, तो सगळ्यांजवळ त्याच पद्धतीनं रुजेल असं सांगता येत नाही. म्हणून शिक्षकांना बऱ्याच वेळेला समोर बसलेल्या विद्यार्थ्याला वाटतंय की सर पुन्हा का रिपीट करायला लागलेत, पुन्हा का सांगायला लागलेत, अरे समजले की आम्हाला. अरे पण त्या मागच्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर अजून शंकेची रेष काही जातच नाही त्याच्या चेहऱ्यावर. म्हणून शिक्षक पुन्हा सांगत असतात, पुन्हा बोलत असतात, एखादा प्रश्न विचारत असतात, एखाद्याला उठून हा तुला काय नेमकी शंका आहे सांग असं म्हणत असत. प्रतिसाद घेत असतात की त्यांना ते सर्वांपर्यंत पोहोचवायचं असतं ही तळमळ असते आणि त्या तळमळीतून ते काम चालू असते. शिक्षक त्या वर्गाचा प्रत्येक दिवशी ज्या वेळेला तास असतो त्यावेळेला तो त्याचा लीडर असतो आणि तुम्ही सगळे विद्यार्थी त्याचे फॉलोअर्स असतात. कुणाला फॉलो करतो, आपण बघितलं परवा एक वाक्य फार फेमस झालं करे वाक्य फेमस झालं सांगोला फेमस झालंय असं किती जणांना वाटत. कदाचित मी अशा टोन मध्ये विचारल्यावर सर बहुतेक निगेटिव्ह आहे. फेमस झालंय का, तुम्हाला सांगतो आपल्याला अशा गोष्टी आवडायला नको असे आपले विचार तयार व्हायला पाहिजे, असं आपलं व्यक्तिमत्व असायला पाहिजे. अरे काय बदनामी चालली आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. कदाचित इथं मी कोणाचंच नाव घेतलं नाही, कोणाबद्दल बोलतो ते पण नाही, त्यामुळे माझ्यावर कोण काही ब्लेम करणार नाही. तुम्ही विरोधी बोलला,
लक्षात येते का तुम्हाला की आपल्याला काय आवडायला पाहिजे. तुम्हाला सांगतो जसं आपला मित्र कोण आहे त्यावरून आपण काय आहे समजतंय. आपण कोणती पुस्तकं वाचतोय त्यावरून आपले विचार काय आहेत कळतंय. हे लक्षात ठेवा. तसं आपल्याला काय आवडतंय यावरून आपलं व्यक्तिमत्व कळतं. आणि हे व्यक्तिमत्वातले बदल आपल्या आपले शिक्षक करत असतात, त्याला मदत करत असतात. आणि त्यासाठी शिक्षकांचं ऐकायचं असत. न पटलेलं आता तुम्ही लहान मुलं नाही, सिनियर कॉलेजची मुलं आहात. सिनियर कॉलेजची मुलं सिनियर काय आहात? सिनियर आहात. बारावी झाली की सगळं कळायला लागते असं मला वाटतं. आणि सगळं कळणारी मुलं या कॉलेजमध्ये येतात, त्यामुळे यांना सांगायची गरज आहे का, शिकवायची गरज आहे का? तरी सुद्धा पापडे शिकवत असत आहे का? लक्षात येते का तुमच्या काय शिकायचं आहे? आणि तुम्हा मुलांना, लहान मुलांना शिकवणं फार सोपं आहे. शिक्षक सांगतील ते काळ्या दगडावरची रेष अशा पद्धतीनं विद्यार्थी ऐकत असतात. तुम्हा मुलांना वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करता येतो त्यामुळं आणि तुमचं अनुभव क्षेत्र वाढलेलं आहे, सोर्सेस वाढलेले आहेत, माहितीचे मार्ग वाढलेले आहेत तुमच्याजवळ. सर सांगतायत त्याबद्दल कालच तुम्ही एका वृत्तपत्रात वाचलेलं असतं. सर एकांनी सांगतायत असं वाटत असत आणि तुम्ही काल वाचलेला तो संपादकीय लेख होता त्या तुम्ही सगळं दोन्ही बाजूनी वाचलेलं असत. अशा वेळेला मुलाला बऱ्याच वेळेला सर सांगतायत म्हणून ऐकायचं असं वाटत असत. बरोबर आहे ते तुमचं, सरांनीच सांगितलेलं बरोबर आहे असं मानायचं वयच नाही तुमचं. पण सर सांगतात ते का बरोबर आहे हे प्रश्न विचारून शंका निरसन करायला तुमची काहीही हरकत नाहीये. तुम्ही नेहमी सरांशी जे सांगतील त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊन तुम्ही तुमचं समाधान करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आता या कॉलेजमध्ये ज्या पद्धतीची मुलं आहेत ती मुलं असं सांगितलं म्हणून ऐकलं असं होत नाही. पण मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यांना अनुभव आहे, ते अनुभवाचे बोल आहेत, त्यांचा अभ्यास आहे, त्यामुळे ते सांगतायत. तर ते सांगतात ते आपल्याला कुठं पटत नाही आणि का पटत नाही त्याची पार्श्वभूमी आपण पण सरांशी डिस्कस केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही मुलांनी नुसतं सांगणं आणि ऐकणं यापुरतं शिक्षण आता तुमचं मर्यादित राहिलेलं नाही. तर तुम्ही डिस्कशन केलं पाहिजे प्रत्येक बाबीवर. तुम्हाला जे पटत नाही त्याच्यावर डिस्कशन केलं पाहिजे, वाद घातला पाहिजे. वादे वादे जाय ते तत्वबोधः, वादातूनच तत्व बाहेर येत. ढवळल्याशिवाय निवळतं का? नाही. ढवळलं तर निवळत. त्यामुळे या पद्धतीची मुलं आहात आणि म्हणून तुम्ही आजच्या शिक्षक दिनी विचार करताना शिक्षक आपले आयडॉल आहेत, मार्गदर्शक आहेत, तत्ववेत्ता आहेत. पण त्यांनी सांगितलेलं ते सगळंच आपल्याला ऍक्सेप्ट होत नाही त्यावेळेला ते तसंच ऍक्सेप्ट न करता त्यांच्याशी डिस्कशन केलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे आणि त्यावर विचार केला पाहिजे. तुम्हा मुलांना एक गोष्ट सांगतो सर्वांसाठीच की मग हे मुलं साक्षर होत आहेत आणि शहाणी होत नाहीत असं जे म्हणतोय मी ते तेवढ्या पुरत राहत आहे. बघा तुम्ही माझ्या शिक्षक बंधूंना सुद्धा मी सांगतो की एखादा मुलगा तुम्हाला माघारी फोन करतोय, इथून गेल्यानंतर फोन करतोय, तो कोणता विद्यार्थी असतो? त्याला अभ्यासक्रमाशिवाय एकदा तरी आपली त्याच्याशी बातचीत झालेली असते. मग त्याच्या घरचा असू द्या, त्याच्या प्रॉब्लेम बद्दल असू द्या, अन्य काही किंवा पर्सनली त्याला त्याच्या समस्यांमध्ये आपला पर्सनली गायडन्स झाला असेल तर तोच विद्यार्थी फिरून कॉन्टॅक्ट करतो. अन्यथा मास्कमध्ये आपल्या हातून कितीतर विद्यार्थी सगळ्यांना पण चांगल्याच पद्धतीनं एकाच पद्धतीनं आणि सगळ्यांना समजेल या तळमळीनंच ट्रीट केलेला आहे. परंतु रिस्पॉन्स नंतर येणारा जो आहे तो असा पर्सनल ज्या वेळेला टच आहे त्यावेळेलाच होतं आणि त्यावेळेला तो विद्यार्थी इथून गेल्यानंतर सुद्धा त्याच्या आयुष्यातल्या एखाद्या अडचणीबद्दल आपल्याशी बोलत असतो.
तुम्हाला नम्मल सांगतो मी बीएड कॉलेजला 1993 पासून काम करतो आणि माझं 96 वर्ष आणि 95 माझ्या समोर एका विद्यार्थ्याची केस आली की त्याच्या आत्याचीच मुलगी त्याला केली होती आणि आता आत्यांनाच ती त्याच्या आई आईला ती बघत नाही असा प्रॉब्लेम झाला होता. विद्यार्थी इथं हॉस्टेलला राहतो. आता तो माझ्याजवळ रडत आला. मी काय सांगायचं तर मलाच लग्नाचा अनुभव नाही. तर मुलांना सगळ्या गोष्टी अनुभवाने शिकता येतात का? लक्षात घ्या, अभ्यास अभ्यासाने पण गोष्टी शिकत असतो. आपण अर्ध्या अधिक गोष्टी अभ्यासाने शिकतो आणि येथील त्या अनुभवातल्या अनुभवातून शिकत असतो. तरी त्या मुलाला मी मार्गदर्शन केलं. हा माझा मोठेपणा म्हणून नाही, तर असे प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येत असतात, तर त्यावर आपल्याला नीट विचार करता आला पाहिजे. हा विचार कसा करायचा? हा विचार कसा करायचा? हा विचार करत असताना नेहमी आपण विचार करतो, कृती करतो, ती कशी करतो माहितीये का? ती सगळी सेल्फ सेंटर्ड असते. आपली सगळ्यांची कृती, पहिली प्रतिक्रिया मला सांगा, तुमच्या समोर पाऊस पडलाय, तुम्ही वरांड्यात उभे आहात, बाहेरून पळत पळत मुलं येत आहेत पाऊस लागतोय म्हणून, एखादा त्यात पाय घसरून पडला, सगळ्यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे? अरे अरे धरा, असे आहे का? नाही. सगळे जर हसतात की नाही, धरा म्हणणार असतो हसत असत. अरे हसता हसता म्हणतो अरे पकडा असू दे. आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? आपण त्याच्या पडण्यावर हसतो. आता समजा त्या पडणाऱ्यामध्ये मी आहे, त्यावेळेला आपली पहिली प्रतिक्रिया काय असते किंवा आपल्याला काय वाटत असते? मला कुणी पाहू दे. पहिली पहिली गोष्ट, पडलो पडू दे, लागलं लागू दे, पण मला कुणी पाहता कामा नये. म्हणजे या अवस्थेत, अशा पडलेल्या अवस्थेत मला कुणी पाहता कामा नये. दुसऱ्याने पाहिलं की आपला अपमान होतो. आपण बघा दुसऱ्यावर आधारित किती आहे. आणि आपण निर्णय घेताना दुसऱ्यासाठी काही निर्णय घेतो का? बघा बरं, म्हणून आपल्या ज्या कृती सुधारायच्या आहेत, आपल्याला आपलं वागणं जे सुधारायचं आहे, ते मी काय सांगितलं, पहिलं आपलं वागणं कसं असतं? सेल्फ सेंटर्ड असत. मला बरोबर वाटतंय. अरे पण मला जे बरोबर वाटतंय ते दुसऱ्याच्या हिताचं आहे का? माझ्या हिताबरोबर. तुम्हाला सांगतो, सगळेच जण आपल्या हिताचंच काम करत असतात. कोणीही दुसऱ्याच्या हिताचं काम करत नाही. पण आपलं हित करताना दुसऱ्याचं अहित होऊ नये हे बघायला पाहिजे. लक्षात ठेवा, वागण्याच्या आपल्या दररोजच्या वर्तनाचं सुद्धा आपल्याला जर मूल्यमापन करायचं असेल तर या पद्धतीने आपण करू शकतो. मी जे काही करतोय ते मी माझं कर्तव्य करतोय, माझ्यासाठी करतोय, हे अगदी बरोबर आहे. परंतु मला हे करताना इतरांना त्रास होत नाही ना, हा प्रश्न माझ्या डोक्यात यायला पाहिजे. माझ्या कृतीचा इतरांना त्रास होत नाही ना, पहिली स्टेप. इतरांना त्रास होत नाही ना हे पहा. दुसरी स्टेप आहे, मी करतोय त्यामुळे दुसऱ्याचं अहित होत नाही ना. चोर चोरी करतोय, चोर चोरी करतोय त्यावेळेला त्याला बरोबर आहे. आता आपण मी बँकेवर दरोडा टाकलेले गुन्हेगार सापडले तर आपण काय करू? त्यांना फासाची शिक्षा द्या म्हणून, किंवा डुप्लिकेट नोटा छापतायत त्यांना आपण फाशीची शिक्षा द्या म्हणून, हे असं होता कामा नये म्हणून. आणि आपल्या समोर असेही उदाहरण आहे, अगदी भुकेलेलं पोर आहे आणि त्या वडापावच्या गाडीवर चुकून इकडून हात घालून एक वडापाव घेतोय आणि खातोय. त्या वडापावच्या गाडीवाल्याला न दिसता इकडून हात घालतोय, घेतोय आणि इकडे खाली न दिसता खातोय. कुठली दोन्ही चोरी तेवढ्याच महत्वाच्या आहे का फक्त बँक दरोडाच महत्वाचा आहे? भुकेलेलं पोर वडापावची चोरी करतोय ते आणि बँकेवर दरोडा टाकून किंवा एटीएम फोडून पैसे पळवतात ते, दोन्ही एकच आहेत का वेगळे आहेत? एकच आहे. तेवढी शिक्षा देऊया वडापाव वाल्याला का?
वडापाव त्याला भूक लागली आहे, त्याला काही मिळालेलं नाही म्हणून चोरी करत आहे. अहो ते बँकेवर दरोडा टाकलेला हौसेने टाकतोय. त्याची पण बायको आजारी असते, त्याला पण औषधाला पैसे पाहिजे असतात, त्याचा पण कुटुंबाचा चरितार्थ चालायचा असतो. काय निर्णय घ्यायचा? दोघे बरोबर म्हणायचं की दोघे चूक म्हणायचं की दोघे पण तेवढ्याच शिक्षेस पात्र? एक प्रसंग सांगतो तुम्हाला. चार चोर चोरी करत होते आणि दिसेल ते चोरांना काही दयामाया असते का? दयामाया नसते. परवा बघितलं की नाही उदाहरण, तुम्ही सोलापूर जिल्ह्यात एक पत्र्याच्या घरात राहणार फार अगदी छोटस झोपडीवजा घर होत आणि नवरा बायकोच राहत होते. तर तिथं त्या माणसाला त्या आईच्या बायकोच्या गळ्यात किती एक तोळ्याच असेल जास्तीत जास्त, गरीब पुन्हा लोकांकडे किती असत, तर तेवढं काढून घेतलं. ते काढून घेताना प्रतिकार केला म्हणून त्या म्हाताऱ्या व्यक्तीला डोक्यात मारून त्या चोरांनी जीवे मारलं. जीवे मारले आणि फक्त ते तेवढी चोरी केली. सगळ्या चोरीचा उलगडा झाला त्यावेळेला. समजलं ही ऊसतोड करणारी पोरं होती. ऊसतोड करणारी पोरं पाणी मागायला ते कोण पाटील त्यांच्याकडे येत होते. त्या पाटलाच्या घरी सगळ्या बायकांच्या अंगावर चांगले दागिने दिसत होते म्हणून त्या मुकादमाशी भांडणं झाली. ही गेली चार पाच जण सोडून गेली आणि नंतर ह्याने प्लॅन केला की आता त्या पाटलाच्या घरी जाऊन दरोडा टाकूया. त्यासाठी इंडिका भाड्यानं घेतली. आले, माझी नव्हती, घेऊन आले. त्या पाटलाच्या इथं दरवाजा खोलो असं म्हणत केले, हिंदी बोलले, मुद्दाम दुसरीकडचे आहेत असं वाटावं. तर त्यांना लक्षात आलं चोर आहेत म्हणून त्यांनी पटकन लॉक करून घेतलं आणि गावाचे ग्राम सुरक्षा समितीला पटकन फोन करून सांगितलं. गावातले लोक पळत आले, म्हणजे चोर पळाले 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 ते पुढं पळाले आणि ही वस्ती दिसली. दोनच माणसं असणारी. कशासाठी ती चोरी केली? त्या इंडिकाचं आता भाडं तर कशातनं द्यायचं? अहो हे कबूल केलेलं पेपर मध्ये आलेलं सांगतोय तुम्हाला. कुठलीही मनगडम कहाणी नाही. आता त्या चोरांना सोडून देऊया. अरे अरे, अशा ह्याच्यात चुकून झाले का? म्हणूया मानवाधिकार चुकून झालंय. चार चोर चोरी करत होते, सगळं मिळेल ते ओरबाडून नेत होते आणि नेताना लहान मुलीच्या त्या पायातलं मुख्य असं घालतात की वाजायला झुंझुन. ते काही निघेना, निघता निघेना, बायकांच्या कानात तर ओढून काढलं, हे काढलं, कान तुटले तरी हरकत नाही असं केलं, पण पोरीच्या पायातलं काढताना निघेना. तिसरा म्हणाला अरे तोड पाय, तोड निघे. तर चौथ्या म्हणाला नको, मला वाटणी करताना तेवढं कमी दे. आणि पाय तोडू दिले नाही आणि चोरी सक्सेस झाली. चोरी झाली, सगळं झालं. पोलिसांनी चोर शोधून आणले, चारी चारी चोर शोधून आणले आणि ओळख परेड असते त्या ओळख परेडला त्या मालकाला सांगितलं. ते काय समारंभ घ्यावं असं नसते, न दिसता फक्त दाखवतात त्यातले कुठले चोर आहेत बघा. तर त्या मालकानं तीनच चोरांना ओळखलं, चौथ्या चोराला ओळखलं नाही. काय आहे? चौथ्या चोराला ओळखलंच नाही, तीनच फक्त ओळखले चोर. चौथा कोण होता? पाय तोड म्हटला तरी तोडू नका, मला त्यातला तेवढा हिस्सा कमी द्या म्हणाला तो चौथा होता. म्हणजे माणुसकी तिथं पण अजून शिल्लक आहे आणि ओळखणाऱ्याकडे पण ती माणुसकी अजून. बघा, हे आहे, हे जीवन आहे. ह्या जीवनात असा निर्णय ह्यो बरोबर का त्यो बरोबर? प्रत्येक जण आपल्या ठिकाणी बरोबर असत. काय प्रत्येक जण आपल्या ठिकाणी बरोबर असत, परंतु कधी कुठला कोण बरोबर आहे हे आपल्याला कसं ठरवायला येत आहे? आपण कसं ठरवायचं? आपण आजपर्यंत ज्या कृती करत आलोय त्या सगळ्या कृती आपल्या दृष्टीने बरोबर आहेत का चूक आहेत? तुम्ही कधी चूक वागलाय का सांगा मला? कधीच वागला नाही मला माहिती. का कधी वागलाय चूक? चुकीचं वागलाय? सगळे गप्पच म्हणजे चुकीचंच वागताय.
खरं सांगणं मी चुकीचं वागत नाही ना. पुढं काय बोलेल याची शाश्वती नसल्यामुळं गप्प बसले नसत. काही बोलत नाही, तुमच्यावर ब्लेम करत नाही. मी तुम्हाला सांगितलं तुम्ही चांगली मुलं इथं आलात आणि मी दुसऱ्या मुलांच्या बाबतीत बोलतो. तर आपण वागताना जे काही वागतोय ते आपण फक्त आपल्या पुरतं बरोबर आहे की नाही एवढा विचार करून वागतोय. तसं न करता आपण काय केलं पाहिजे, आपण जे करतोय आपल्या हिता पुरत बघतोय. तर आपल्या हितापुरत बघतानाच दुसऱ्याचं हित आहे का, आपल्या हिताबरोबर दुसऱ्याचं सुद्धा त्यात हित आहे का हे बघितलं पाहिजे. तसंच आपण वागताना दुसऱ्याचं अहित करत नाही ना, तीन प्रकारे माणूस वागतो. एक, कोणाचाही संबंध न ठेवता फक्त आपलं आपलं काम करत असतो, त्याला दुसऱ्याचं काही नाहीये. दुसरा असा आहे आपलं हित करता करता दुसऱ्याचं हित पाहत असतो. तिसरा असा आहे आपलं फक्त आपलं पाहायचं, दुसऱ्याचं त्यावेळेला अहित केल्याशिवाय हित होतच नाहीये अशी धारणा असते. तुम्ही जाऊन बघा ह्यानं काय प्रगती केली, मोठी केली. दोन नंबर केल्याशिवाय होतच नाही प्रगती, हे नॉर्मल वाक्य आहे. दोन नंबर केल्याशिवाय प्रगती होतच नाही. किती जणांना मान्य आहे? सगळ्यांनाच. हे परवा दुकान घातलं नाही तोपर्यंत बंगला बांधला कसं काय? हे कोरोनात तर धुऊन घेतलं डॉक्टरांनी, म्हणतो की नाही नाही त्याने अत्यावश्यक सेवा दिली, बिझनेस पण केला. आपलं हित करता करता दुसऱ्याचं हित झालं पाहिजे, दुसऱ्याचं अहित करून आपलं हित करणं ही सगळ्यात लो लेवलची वर्तन आहे, खालच्या लेवलचं वर्तन आहे. दुसऱ्याचं अहित करून आपण आपलं हित साधायचं ही वर्तनातली खालची पातळी आहे. या पातळीपासून आपण वर यायला चालू करायचं, दररोज बघायचं आपण काय करतोय. दुसऱ्याचं अहित झालं तरी होऊ द्या, फक्त माझं हित झालं म्हणजे संपलं. बरोबर आहे की नाही? आजपासून आपल्या वर्तनाचं दररोज मूल्यमापन करायला शिका. संध्याकाळी आज दिवसात आपण काय काय केलं, काय काय झालं आपल्या आयुष्यात. मुलं जरी असले तरी आपण बरंच दिवसात आपल्या अनेक प्रसंग येत असतात. आपण किती दुसऱ्याचं हित करण्यासाठी वागलो, आपल्या हिताबरोबर दुसऱ्याची काळजी, आपल्या काळजीबरोबर दुसऱ्याची काळजी. अहो घरात आई, आपण कॉलेजमधनं गेल्या गेल्या आई आत्ताच नुकती सगळी कामावरून जेव्हा बसलेली असते आणि तिकडे येताना पाणी आण म्हणले की म्हणते आत्ता आली तुला कळत नाही का, आहे की नाही? मुलगी पाणी द्यायला सुद्धा आईला पटकन जाईल असं सांगता येत नाही. आई तू किती दमली आहेस, मी कॉलेजला जाऊन आली आहे. पण मला काय, आपल्याला मानसिक हे थकवा आहे, परंतु त्यांना शारीरिक थकवा आहे. त्यांनी शारीरिक कष्ट उपसलेला आहे, त्यांना आपलं कष्ट दिसत नाही. आपल्या मनात आणि मेंदूत कितीतरी असं चाललेलं असतं, एक तास झाला, दुसरा तास झाला, सगळ्या तासाचं आपल्या डोक्यात असतं. असं मी गैरसमजातून बोलत नाही ना, असतं का डोक्यात सगळं दिवस घरी जाताना डोकं भरलेलं असतं की नाही? आपलं सगळं शिकवलेलं सगळं आठवत असत आणि तिथं आईनं काम सांगितलं कटकट वाटते. पोरांना बाबांनी सांगितलं आतावेळी पहिलं घेऊन येता येतात चार वाजल्यावर बघू वैरण काढून ठेवल्या घेऊन ये पिंडा म्हणून सांगितलं तरी आपल्याला ह्याच्यात ना कधी सवड व्हायची. विचार केला पाहिजे मुलांनी, सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि तो विचार आपल्या वर्तनाबद्दलचा असला पाहिजे. आणि आपलं वर्तन सुधारताना आपण सगळ्यात लो लेवलचं वर्तन कोणतं आहे, दुसऱ्याचं अहित करून आपलं हित करणं, त्याच्या वर जरा यायचं तर काय आहे आपलं हित त्याबरोबर दुसऱ्याचं सुद्धा हित. आणि सगळ्यात उच्च सर्वोच्च वर्तनाची पातळी आहे आपल्या हिताबद्दल विचार करणे. नाही साधू संत वागत होते तसं. देश सेवा करताना देश प्रेमासाठी संसाराचा त्याग करून ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि देश हिताचाच विचार केला आणि स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिलं, असे लोक ह्या सर्वोच्च लेवलला येतात. त्यांनी स्वतःच्या हिताचा कसलाही विचार केला नाही, देश सेवा हीच ईश सेवा समजून. तसंच आमचे सगळे शिक्षक ही विद्यार्थी सेवा हीच ईश सेवा आहेत असं समजून सगळेच जण आमचे लोक काम करत असतात. त्या लोकांच्या
त्या शिक्षकांच्या त्या इच्छेला आणि त्याला तशाच पद्धतीचा प्रतिसाद मुलांकडून यावा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आजच्या शिक्षक दिनी मला बोलावल्याबद्दल आणि माझं ऐकल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।